राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामधल्या वार पलटवाराची. विजय वडेट्टीवार यांची पक्षामध्ये किंमत राहिली नाही अशी घणाघाती टीका धर्मराव बाबा आत्राम यांनी केली आहे. दिल्लीमध्ये थांबूनही ते मुलीसाठी उमेदवारी मिळवू शकले नाही तसा टोला त्यांनी लगावलाय. तर आत्राम यांनी गडचिरोलीमध्ये भाजपला लीड मिळवून दाखवावं असं आव्हान सुद्धा आता वडेट्टीवार यांनी दिलंय. वडेट्टीवारजी हे लोकसभेच्या तिकिटासाठी जवळजवळ 10 दिवसापासून दिल्लीला बसून होते त्यांच्या मुलीला तिकीट आणण्याकरता, परंतु तिथे तिकीट त्यांना काय मिळू शकला नाही. इथे डॉक्टर उसेंडीकरता त्यांचा प्रयत्न होता गडचिरोली चिमूरमध्ये, तेसुद्धा त्यांना करता आलं नाही. म्हणजे त्यांचा किती किंमत आहे हे सुद्धा आपला पूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल. परंतु मी यानिमित्त इतकंच सांगू इच्छितो, पण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत. राजा जर खरं बोलत असेल, मी तर पहिल्यांदा सांगतो असा खोटारडा माणूस राजकारणात मी पाहिला असेल. धर्मरावांना जर ते म्हणत असतील हॉटेलमध्ये बैठक झाली, त्या हॉटेलचं नाव सांगा, कुठे बैठक झाली ते सांगा, त्याचे पुरावे द्या. जर मिळत असतील पुरावे तर मी राजकारण सोडतो, नाहीतर त्यांनी राजकारण सोडायची तयारी दर्शवावी. पण खोटं बोलून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका. तुमच्या पायाखालची वाळू घसरली, तुमचा गड म्हणताय तो गड मी खिडकिडा केलेला आहे, त्यामुळं हे घाबरून अशा प्रकारचे आरोप बिनबुडाचे आणि मला बदनाम करण्याचं षडयंत्र धर्मराव.